नमस्कार मित्रो, सातव्या धनाबाबत 29 जानेवारी 2019 म्हणजे आज काही वेळापूर्वी थोड्या वेळापूर्वीच एक बातमी आलेली आहे. मुख्य सचिव दिनेश कुमार यांनी आज एक माहिती दिली आणि ती बातमी वर्तमानपत्रामध्ये ऑनलाईन साईटवरती आलेली आहे. काय आहे ती बातमी, चला आपण सविस्तर बघूयात. मित्रो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना विनंती करतो की आपण जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि असेच सातव्या वेतन आयोगाच्या बाबतीतले नवनवीन अपडेट आणि नवीन बातम्या नेहमी मिळवत आहात. चला तर मग सुरुवात करूयात. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना विविध मागण्याबाबत राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन आणि अप्पर सचिवांसमवेत झालेल्या बैठकीत काही मागणे मान्य झाल्या असून उर्वरित मागण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकीत घेण्याचे निश्चित झाल्यामुळे उद्यापासून 2 दिवसांसाठी पुकारलेला संप स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी केली आहे. यावेळी बैठकीस अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, कार्याध्यक्ष भिकू साळुंके, सरचिटणीस प्रकाश अबबने, पदाधिकारी आर टी सोनोने, वरेश कमाने, शिवाजी आव्हाड, शरद वनवे, मार्तंड राक्षे, गजानन मामूलकर, पारदीप तसेच शासकीय कुटुंब महिला मंचाच्या अध्यक्षा सुवर्णा शेवाळे, सरचिटणीस संध्या भोईटे, योगिता सोनोने तसेच शासकीय सचिव आणि अधिकारी उपस्थित होते. काय मागण्या मान्य झाल्या? सातव्या वेतन आयोगात 2016 पासून त्वरित लागू करण्यात यावा ही मागणी त्वरित मान्य करण्यात आली असून कॅबिनेट बैठकीत ते सादर करून लवकरच अध्यादेश काढला जाईल. शासकीय कर्मचारी महिला कुटुंब मंचाने केलेल्या मागणीनुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या मालकीचे घर राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून जिल्हानिहाय यादीनुसार शासकीय किमतीत उपलब्ध करून देणार. कर्मचाऱ्यांना गणवेशाऐवजी 2500 रुपये देण्यात येणार. तसेच गणवेशाची शिलाई आणि धुलाई भत्ता वाढवून मिळणार. राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालयातील नव्याने निर्माण झालेल्या सोसायटीत समाविष्ट केलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे सेवा आणि शर्ती लागू करण्यात येणार. कृषी विभागाच्या नवीन आकृतीमध्ये सर्व विभागीय आणि जिल्हा कार्यालयात पहारेकरी आणि सफाई कामगार यांची नवीन पदे निर्माण करण्याचे ठरले. या मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होईल. नुकंपावरील सेवा भरती चित्रपट विनाअट करावी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास शासकीय सेवेत सामील करून घ्यावे. वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास शासन सेवेत सामील करून घ्यावे. अशा बाबतीतला हा व्हिडिओ होता मित्रो. व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक बटन दाबा आणि आपल्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. तोपर्यंत परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.